हरे कृष्णा। श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय 7वा, अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग। 30वा श्लोक वाचायला सुरू करणार आहोत, त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया। हे श्रील प्रभुपाद, आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत, त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या। धन्यवाद प्रभुपाद। स अधिभूताधिदैवं मां स अधियज्ञं च ये विदुः प्रयाणकाले अपि च मां ते विदुः युक्तचेतसः। पूर्णपणे मत्परायण झालेले जे मला भौतिक सृष्टीचा संचालक, देवतांचा नियंत्रक, सर्व यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत म्हणून जाणतात, ते मृत्यू समयी सुद्धा मला जाणू शकतात। शब्दशः अर्थ बघूया। स अधिभूत म्हणजे काय? आणि प्राकृत सृष्टीचे संचलन करणारे तत्व। तर असे जे मतपरायण झालेले आहेत, तर त्यांना काय काय ते जाणतायत? की ते मला भौतिक सृष्टीचा संचालक जाणता आहेत। नंतर शब्द आहे अधिदैवम। अधिदैवम म्हणजे सर्व देवतांचं नियंत्रण करणारा, मी सगळ्या देवतांचा नियंत्रक आहे असं ते जाणतात। आणि स माम म्हणजे मला, म्हणजे भगवान श्रीकृष्ण हे असे आहेत हे ते जाणतात। स अधियज्ञम म्हणजे सगळ्या यज्ञांचा अधिष्ठाता भगवंत आहेत। च म्हणजे सुद्धा, आणि ये विदुहु तर जे लोक हे सगळं जाणतात ते लोक। प्रयाण काले अपिच तर ती लोक मृत्यूच्या समयी। माम ते विदुहु युक्त चेतसः तर ते माम ते विदुहु तर ते मला जाणू शकतात। तर असे लोक आहेत जे भगवंतांच्या भक्तीत परायण झाले आहेत, मतपरायण आहेत, ते ज्यांचे मन मतपरायण आहे ते भगवंतांबद्दल हे सगळं जाणू शकतात। तर मतपरायण म्हणजे काय? जे सतत भगवंतांच्या चिंतन मननामध्ये मग्न आहेत ते। तर असे व्यक्ती आहेत ते मृत्यूसमयी भगवंतांना विसरत नाहीत। तर ते भगवंतांना अशा रीतीने जाणतात की मृत्यूसमयी सुद्धा ते भगवंतांचं स्मरण करतात। जसे इतर लोक आहेत ते काय आहेत? मृत्यूच्या वेळी त्यांचं ज्ञान नष्ट होतं, इतके ते दुःखात असतात की त्यांना काही आठवत नाही, भ्रमित होऊन जातात। मात्र हे जे मतपरायण झालेले लोक आहेत ते भगवंतांना मृत्यूसमयी नीटपणे भगवंतांचं स्मरण करू शकतात। तर गीताभूषण टीका आहे, त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की हे जे लोक आहेत मतपरायण लोक, भगवंत जे सांगता आहेत शेवटचे शब्द सांगतायत बघा, हे माम ते विदुहु नंतर युक्त चेतसहा। तर युक्त चेतसहा हे जे लोक आहेत ते भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ते माझी सेवा करतात आणि त्यामुळे त्या माझ्या भक्तांना माझ्याविषयी जे काही ज्ञान होतं ते ज्ञान कधीच नष्ट होत नाही। मृत्यूच्या समयीही ते माझ्याबद्दलचं सगळं ज्ञान स्मरणात ठेवतात। आणि असे लोक जे मतपरायण आहेत ते मृत्यूसमयी माझं स्मरण करतात। तर वैष्णवाचार्य समजवतात की जो विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतो तो परीक्षा नीट देऊ शकतो। तर मनुष्याची परीक्षा मृत्यूसमयी होते। अंते नारायण स्मृती होण्यासाठी मनुष्याने आयुष्यभर भगवंतांची भक्तिमय सेवा, श्रवण, कीर्तन हे करणं आवश्यक आहे। तर श्रील बलदेव विद्याभूषण पुढे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकात म्हणतात की 5 प्रकारचे भक्त मला जाणतात आणि ते भक्त मायेच्या पलीकडे जातात। तर कोणते 5 प्रकारचे भक्त? जे आपण 7.16 मध्ये वाचले, आर्त,
जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी हे चार, आणि आता 29व्या श्लोकात वाचले ते कोण आहेत, मोक्षकामी, असे 4 अधिक 1 5. तर 5 हे जे भक्त आहेत, 5 प्रकारचे भक्त, ते मला जाणतात आणि ते सगळे मायेच्या पलीकडे जातात. तर तात्पर्य वाचूया. कृष्ण भावनाभावित कर्म करणारे भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाही. तर कृष्ण भावनाभावित जीवन जगणारा जो मनुष्य आहे त्याचं ध्येय काय आहे, मला कृष्ण प्रेम प्राप्त करायचं आहे. आणि अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांच्या मार्गदर्शनात ते वैदिक शास्त्राचं श्रवण करतात, नामजप करत राहतात, भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहतात. त्यामुळे त्यांचं हृदय शुद्ध झालेलं असतं आणि भगवंतांची दिव्य सेवा करत राहिल्यामुळे असे जे भक्त आहेत ते दिव्य असं आध्यात्मिक सुख प्राप्त करत असतात. आणि त्यामुळे ते कायम कृष्ण भावनाभावित कर्म करणारे भक्त भगवंतांना पूर्णपणे जाणण्याच्या मार्गापासून कधीच विचलित होत नाहीत, कारण ते भगवंतांशी पूर्णपणे जोडले गेलेले असतात. कृष्ण भावनेच्या दिव्य सानिध्यात मनुष्य भगवंत हे भौतिक सृष्टीचे संचालक तसेच देवतांचे नियंत्रकही देवतांचेही नियंत्रक कसे आहेत हे जाणू शकतो. तर जेव्हा व्यक्ती कृष्ण भावनेत राहतो म्हणजेच काय आहे, भगवंतांच्या सेवेत राहतो, त्यावेळी तो भगवंतांबद्दल नेहमी अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून श्रवण करत असतो, भगवंतांची महानता जाणतो, भगवंतांची विविध कार्य जाणतो. आणि मग असे भगवंत कशा रीतीने सृष्टीचे संचालक आहेत, कशा रीतीने भगवंत देवतांचं नियंत्रण करतात हे सगळं तो जाणतो. पुढे वाचते, क्रमाक्रमाने अशा दिव्य सहवासाने मनुष्याची भगवंतांच्या ठाई दृढ श्रद्धा निर्माण होते आणि मृत्यू समयी असा कृष्ण भावनाभावित मनुष्य श्रीकृष्णांना कधीही विसरत नाही आणि म्हणून साहजिकच तो भगवत धाम गोलोक वृंदावनात प्रवेश करतो. तर असा हा जो व्यक्ती आहे भक्तीत आला आहे तर तो क्रमाक्रमाने दिव्य सहवासामुळे त्याची भगवंतांच्या ठाई दृढ श्रद्धा निर्माण होते. तर कशा रीतीने त्याची प्रगती होत जाते, क्रमाक्रमाने होत जाते. म्हणजे पहिले तर व्यक्ती जेव्हा भक्ती मार्गात येतो, भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, तर त्याच्यामध्ये असते श्रद्धा, श्रद्धेने तो भक्ती मार्गाचा स्वीकार करतो, भक्तांचा संग करायला लागतो, भक्तांबरोबर बोलतो, चर्चा करतो, भक्त त्याला विविध गोष्टी शिकवतात, भजन क्रिया करायला शिकवतात, नाम जप आता तो व्यक्ती करायला लागतो, भक्तांच्या संघामध्ये वैदिक शास्त्राचं श्रवण करतो, भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्यायला लागतो, कथा ऐकतो, कीर्तन करतो, नंतर नामजप करतो, कृष्ण प्रसाद खातो, वेगवेगळ्या सेवा करतो. तर असं सगळं भगवत भावनामय कार्यामध्ये तो भक्त आहे तो आता मग्न होत जातो, त्याची भोगी वृत्ती आहे ती हळूहळू कमी होत जाते, आत्मस्तरावर तो येण्याचा प्रयत्न करत असतो. तो आपलं स्वरूप स्थिती आहे, जीवेर स्वरूप आहे, कृष्णेर नित्यदास, यानुसार भगवंतांच्या सेवेत मग्न असतो. तर मग त्याची अनर्थ निवृत्ती होत जाते. अनर्थ जे आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, हे सगळे कमी व्हायला लागतात, अनर्थांची हळूहळू निवृत्ती व्हायला लागते. तर असा हा जो भक्त आहे तो भगवान श्रीकृष्ण तो जाणतो काय की भगवान श्रीकृष्ण हे दिव्य आहेत आणि भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला हे सुद्धा सगळं दिव्य आहे. भगवंतांच्या दिव्य सेवा केल्यामुळे हा भक्त आहे तो दिव्य वातावरणात राहतो आणि क्रमाक्रमाने तो भक्तीत प्रगती करत भगवंतांच्या दिव्य सेवेत स्वतःला संलग्न करतो. तर त्याला भगवंतांच्या सेवेत भगवंतांचा सहवास लाभतो. आणि म्हणून इथे म्हटलं आहे की असा हा भक्ती व्यक्ती आहे,
त्याची भगवंतांच्या ठिकाणी दृढ निष्ठा निर्माण झालेली आहे आणि मग जरी मृत्यू आला तरी तो भगवंतांना कधीच विसरत नाही. आणि अंते नारायण स्मृती, अंतकाळी जर भगवंतांचं स्मरण झालं तर नक्कीच काय आहे तो भगवत धामात जाणार. म्हणून लिहिलंय की साहजिक असतो भगवत धाम गोलोक वृंदावनात प्रविष्ट होतो. मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित कसा होऊ शकतो याचे या सातव्या अध्यायात विशेष रूपाने प्रतिपादन करण्यात आले आहे. तर आता प्रभुपाद आहेत ते ह्या सातव्या अध्यायाचा सारांश सांगता आहेत की या सातव्या अध्यायात विशेष रूपाने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला असे विविध श्लोक सांगितले ज्याद्वारे मनुष्य कशा रीतीने कृष्ण भावना भावित होऊ शकतो हे आपल्याला समजतो. कृष्ण भावनेचा प्रारंभ कृष्ण भावना भावित भक्तांच्या सत्संगामुळे होतो. तर जीवनात आपल्या कृष्ण भावना सुरू होते प्रारंभ होते तर कशा रीतीने होणार त्यात कृष्ण भावना भावित जे भक्त आहेत त्यांचा आपल्याला सत्संग प्राप्त होतो. असा सत्संग आध्यात्मिक असतो आणि त्या योगे मनुष्यांचा भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध येतो. तर असे हे जे भक्त आहेत ते आपला संघ आहेत ते सगळ्यांना देतात आणि या भक्तांच्या कृपेने श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान असल्याचे तो व्यक्ती जाणू शकतो. म्हणजे भक्तांच्या संघामुळे आपण भगवान श्रीकृष्णांना ओळखायला लागतो. तर हा मुद्दा एक भक्त समजावत होते तेव्हा ते म्हणाले की जसं फुलामध्ये मधुर रस असतो पण ते फूल जे आहे ते आपल्याला म्हणजे मनुष्याला तो मधुर रस काढून देऊ शकत नाही तर त्यासाठी काय मधमाशी असते ती फुलांमधला रस गोळा करते ती आपल्या जो मधमाशीचा पोळा आहे त्यामध्ये मध साठवते आणि मग तो जो फळांचा सॉरी तो फुलांमधला रस आहे तो मधाच्या रूपात परिवर्तित होतो आणि मग तो आपल्या मनुष्याला चाखायला मिळतो. तसंच भगवान श्रीकृष्ण आहेत ते स्वतःच प्रेम आहेत ते समोरच्या व्यक्तीला डायरेक्ट प्रत्यक्ष देत नाहीत. तर जे भगवान श्रीकृष्णांचे भक्त आहेत जे भगवंतांच्या भक्तीमध्ये मग्न आहेत आणि भगवंतांच्या चरणाच्या आश्रयात राहून ते भक्त भगवान श्रीकृष्णांच्या माधुर्याचे आस्वादन घेत आहेत त्या भक्तांद्वारे जो समोरचा व्यक्ती आहे तो भगवंतांचं प्रेम प्राप्त करू शकतो. म्हणून इथे म्हटलंय की कृष्ण भावना भावित भक्तांच्या संघात येऊन व्यक्ती काय करतो आहे सत्संगात येतो आणि त्याला हा आध्यात्मिक संघ प्राप्त होतो आणि तो भगवंतांशी प्रत्यक्ष त्याचा संबंध येतो आणि भक्तांच्या कृपेने तो श्रीकृष्ण हेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे तो जाणू शकतो. तर हा व्यक्ती आहे तो कृष्ण कथा ऐकतो कृष्ण नाम घेतो आणि भगवंतांशी जोडला जातो आणि भक्तांच्या संघामध्ये काय करावं काय करू नये हे सगळं शिकल्यामुळे हा व्यक्ती आहे तो कृष्ण भावना भावित होतो आणि भगवंतांचं स्मरण करतो आणि भगवंतांचं त्याला पूर्णपणे ज्ञान होतं तो जाणतो की श्रीकृष्ण आहेत तेच पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे. उद्याच्या भागात आपण उरलेलं तात्पर्य आहे ते पुढे वाचायला सुरू करू. श्रीमद भगवद गीता की जय. श्रील प्रभुपाद की जय. हरी बोल.